सरकार ग्रुपच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बजाज नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त बजाज नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. सरकार ग्रुपच्या वतीने सोमवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून प्रमुख पाहुणे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोडिया यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करून हा दिन साजरा केला. यावेळी नारळ झाडासह विविध झाडे लावण्यात आले. वाळूज महानगरात सरकार ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. मुक्ती संग्राम दिनानिमित्त अनिल चोडिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी निजाम राजवटीचा काळ आणि त्यावेळची अनेक गावांच्या प्रसंगाची उदाहरणे दिली. तर ज्यांनी मराठवाडा निजामांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी बलिदान दिले, तसेच अनेकांनी निजामांच्या लाठ्याही खाल्ल्या, अशा सर्वांना अभिवादन केले. शेवटी त्यांनी आजच्या तरुणांनी आपल्या मराठवाड्याचा इतिहास जाणून घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमातून अनिल चोडिया यांनी यावेळी नारळासह विविध झाडांचे वृक्षारोपण या प्रसंगी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकार ग्रुपचे अध्यक्ष सुमित चोडिया यांनी यावेळी केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पावडे यांनी केले होते. या दिनी संदीप सोमासे, अमित देशमुख, भूषण पाटील, भूषण अग्रवाल, योगेश निलंगे, ऋषी घोकरे, भूषण चोडिया, लक्ष्मण सौदागर, संतोष गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी कार्तिक गुगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.